जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दर्शक आपण हो बघतच असाल की गणपती महोत्सव सुरू झाला आहे तर प्रबोधनकार ठाकरे यांनी गणपतीचा सत्य इतिहास सांगितला आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी प्रबोधनकार ठाकरे यांचे वारस आणि नातू उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा चालवताना जनतेला आव्हान केले पाहिजे की गणपतीचा सत्य इतिहास जो प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितला आहे तोच खरा आहे दुसरी गोष्ट काही दिवसांपूर्वीच प्रबोधनकार ठाकरेंचे दुसरे नातू राज ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना संभाजी ब्रिगेडने आपले आजोबा प्रबोधनकर ठाकरे यांची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला होता तेव्हा राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्रबोधनकर ठाकरेचे कोटेशन देत ते म्हणाले आम्ही प्रबोधन प्रबोधनकार ठाकरे वाचले आहेत जर खरंच राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे वाचले असतील तर त्यांनीही प्रबोधनकारांच्या विचारानुसार गणपतीचा सत्य इतिहास जाहीरपणे लोकांना सांगावा अशी अपेक्षा ते सांगतील की नाही किंवा मुख्यमंत्री शासकीय स्तरावर प्रबोधनकारांचे विचार अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करतील की नाही परंतु आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून आमच्या नावाप्रमाणेच लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहोत पाहुया प्रबोधनकार ठाकरे यांनी सतरा फेब्रुवारी रोजी सांगितलेला गणपतीचा सा सत्य इतिहास बुद्ध म्हणजेच अष्टविनायक आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणजे चंद्र चंद्रगुप्त मोर्या लोकशाही युगामध्ये देशाचा मुख्य राष्ट्रपती आहे तसेच प्राचीन भारतात राजशाहीमध्ये गणसंस्कृती होती आणि त्या गणाच्या प्रमुखाला गणपती असे म्हणत प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला तोच पुढे या गणसंस्कृतीमध्ये शाक्यगणाचा राजा झाला कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले आता खरा गणपती आणि काल्पनिक गण गणपती यामधील फरक समजून घेऊया काही चार ब्राह्मण मनु मनुवाद्यांनी खऱ्या गणपतीलाच काल्पनिक गणपती, गणपती बनवला बुद्ध हा शाक्यगणाचा राजा होता म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून शाक्यगणाचा प्रमुख झाला गणाचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणपती असे म्हणत पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा संदेश द्यायचे तेव्हा त्यांच्या संदेशामधून दोन शब्द निघायचे चित्त आणि मल चित्त म्हणजे शरीर आणि मल म्हणजे मळ तुमच्या शरीरातून मळ काढून टाका म्हणजे तुम्ही दुःखापासून मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे पण ब्राह्मणां ब्राह्मण समाजाने याचा सोयीस्कर विपरीत अर्थ लावला आणि पार्वतीला शरीरातून मळ काढाव्यास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार कराव्यास सांगितला तसेच बुद्ध हा नागवंशी होता पालीभाषेत नाग म्हणजे हत्ती बुद्ध हा हत्तीवंशातला होता बुद्धाची आई महामया अवस्थेत होती तेव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की तुझ्या पोटी राजकुमार जन्मास येणार आहे याचा असा अर्थ होतो की हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतीक आहे तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचेही प्रतीक आहे आणि बुद्ध हा हत्तीवंशातला आहे म्हणून ब्राह्मण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली उंदराची किंवा मा बैलाची मान का नाही लावली अष्टविनायक जगामध्ये दुःख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता आणि दुःख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धाने सांगितले प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुःख नष्ट होते हे बुद्धाने सिद्ध करून दाखविले ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुःखापासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला म्हणजे दुःखाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता म्हणून लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुःख असे म्हणत मग ब्राह्मण समाजाने स्वरचित काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुःखहर्ता असे म्हटले बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठविनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे मुख्या प्राण्याची मान गणपतीला लावली अशा हिंसाचारातून जन्मास आलेला गणपती सुखकर्ता दुःखहर्ता होऊ शकतो काय काल्पनिक गणपतीने बुद्धित्व प्राप्त करून दुखाला नष्ट करणाऱ्या अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही मग तरीही काल्पनिक गणपती सुखकर्ता दुखता कसा बुद्धाने दुःख नष्ट करण्यासाठी आठ मार्गाचा म्हणजे अष्टांग मार्गाचा अष्टशिलाचा शोध लावला म्हणजे आठ मार्गाचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले याचा अर्थ असा की गणपती हा दुसरा तिसरा कोणीही नसून बुद्धच आहे मग ब्राह्मण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवून बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले आणि देवांची निर्मिती करून स्वतःला देवासमान मानून स्वतःचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले आणि बहुजन समाजाला गुलाम केले मौर्य पुढे चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्राह्मणांनी गणपती बाप्पा मौर्या अशा घोषणा दिल्या मौर्य शब्दाबद्दल आजही भारतीय समाजामध्ये संभ्रम आहे कर्नाटकमध्ये चंद्रगुप्त मौर्य हे जैन धर्माचा प्रचार केला म्हणून या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वतःच्या नावापुढे मोरे शब्द लावायचे महाराष्ट्रामध्ये मोरे मौर्य वंशाचा अपभ्रंश आहे संत तुकाराम महाराज हे मोरे होते चौदाव्या शतकात एका मौर्य गोसावीच्या नावावर मोरे, गो मोरे शब्द जोडला गेला अशी थाप ब्राह्मणांनी मारली ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडून आणल्यानंतर बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबीज करून तेथे काल्पनिक देवी देवता बसविणे सुरू केले कार्लेच्या लेणीत बुद्धमाता महामयाला ब्राह्मणी एकवीर देवीचे स्वरूप दिले जुंजरच्या लेण्याद्री लेणीत गणपती बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले शेलारवाडी पुणेच्या लेणीत शिवलंग बसवून ठाण मांडले कारण खरा इतिहास असा आहे की प्राचीन भारत हा बौद्धमय होता अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता पण ब्राह्मणांनी अशोकांचा वंश संपून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली आणि ब्राह्मणांनी तेत्तीस कोटी देवांना जन्म दिला या भारत देशाचे खरेखुरे शाक्यगणाचे गणपती होऊन गेले त्यां त्याच गणपती शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करून समाजातून खोट्या गणपतीला जन्म दिला आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडवले आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजाकडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली खोट्या गणपतीची पूजा करून ब्राह्मण दौन धन दौलत मिळवतात प्रत्येक सणाला आमचे धन हा ब्राह्मण घेत असतो हा होता प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितलेला गणपतीचा सत्य इतिहास हा सत्य इतिहास ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की गणपतीचं थोटांड आहे आणि त्यातून ब्राह्मणांनीच ब्राह्मणांनाच फायदा होतो बहुजनांनो लक्षात घ्या ब्राह्मणांनी इतिहासाचे ब्राह्मणीकरण करून तो खोटा इतिहास आपल्यावर लादला आहे नेहमी जागृत राहा जय भारत